नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. शीतलहर किती गारठवू शकते याचा अनुभव कैलास पर्वतावर गेल्याशिवाय येणार नाही. चारही दिशांना हिमालयाची हिमाच्छादित शिखरं, त्यावरून येणाऱ्या वायुलहरींचं शीतलहरीत झालेलं रूपांतर. जिथं दृष्टी पोहोचेल तिथवर केवळ शुभ्रता, जलतत्वाचं सगुण साकार जडरूप. ही शुभ्रता जोवर जीवनाची, पावित्र्याची आणि सौंदर्याची अनुभूती देते तोवरच ती बरी वाटते. एकदा का त्या शुभ्रतेनं गोठून गेल्याची जाणीव करून द्यायला आरंभ केला की त्यातून जीवन शोधणं कठीण. मृत्यूचा थंडगार स्पर्श असतो तो. कठीण पर्वतावर गोठून गेलेलं ते हिम, तिथे श्वासही नसतो सृष्टीचा सुरू. सूर्याची किरणं किंचितही उष्णता उत्पन्न करू शकत नाही, उलट परावर्तित होऊन किरणांची प्रखरता तेवढीच वाढते आणि तापदायक होते. हिमप्रदेश किती प्रखर ताप देऊ शकतो हा अनुभवही याच स्थानी येऊ शकतो. आपल्या शिष्य परिवारासह कैलासाकडे निघालेल्या व्यासांच्या मनात सहज विचार आला, भीष्मांनी मला कुरुवंशाच्या वृद्धीसाठी हस्तिनापुरात पाचारण केलं होतं, त्याचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं असेल का? यश आणि पराक्रमाच्या अत्युच्च शिखरावर आज कुरुवंश विराजमान आहे. या पिढीतला राजसूय यज्ञ देखील झाला आहे युधिष्ठिराच्या हातून. आता दुर्योधनाच्या मनात असूयेनं घर केलं असणार, काहीतरी निमित्त काढून तो महान यज्ञ करेल पांडवांची बरोबरी करायला. अशा या चुरशीमध्ये प्रजाजनांची, मांडलिक राजांची परवडच होते, तो तरी काय करणार. स्वामी येत ते त्यांचे, हस्तिनापूरचं राज्य आपल्या बंधूंचं आहे, भीष्म पितामहाचं आहे हे भान ठेवून पांडवांनी ते अधिपत्याकडे न घेण्याचा सूज्ञपणा दर्शवला म्हणून बरं झालं, अन्यथा हा यज्ञ होऊच दिला नसता दुर्योधनानं. ज्यानं कुरुवंशाच्या अभ्युदयासाठी स्वतःचं आयुष्य प्रतिज्ञेनं बद्ध करून घेतलं, कुलक्षय टाळावा म्हणून नियोगानं संतती उत्पन्न करावून घेतली, तीच आता त्याच्या कुलक्षयासाठी कारणीभूत झाली. त्या देवव्रत भीष्माला काय वाटेल, असं काहीतरी होईल अशी कल्पना तरी स्पर्शून गेली असेल का त्याच्या मनाला? असं काही उचित समयी ध्यानी आलं की त्याकडे दुर्लक्ष करणं हाच तर तुमचा मानवांचा स्वभाव आहे. व्यासांच्या मनात ध्वनी निनादला आणि व्यासांना उमजलं की ते शब्द काळाचे आहेत. अगदी उचित विधान केलंस तू, तरी कालज्ञ काळा तुला काय वाटतंय? राज्याची विभागणी झाल्यानं कौरव पांडवांच्या समस्यांचं समाधान होऊ शकेल? व्यासांनी त्याच्याशी संभाषणाला आरंभ केला. विभागणी हीच मुळी एक मुळात समस्या आहे, ती काय समाधान देणार? काळ म्हणाला, सत्यकथन. व्यासांनी दुजोरा देत म्हटलं, आता दोन राज्यांमध्ये स्पर्धा, चुरस, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, हे अन्य राजांमध्ये होतं तेच कुरूंच्या या बंधूंमध्ये होणार. दिसायला सगळ्या सामान्य घटना आहेत, त्या विकोपाला गेल्या की असंख्य समस्यांना जन्म देतील. त्या समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप घेऊन अनर्थ होऊ नये म्हणून मी विचार करतोय. एकतर तुझा विचार करण्यानं काही होणार नाही आहे, जे घडणार आहे त्याची बीजं या यज्ञातच पडली. तू देखील युधिष्ठिराला भविष्यातल्या संकटाची जाणीव करून दिली आहेसच. आपल्याला जे भासतं, ज्याचं अंतर्मन ग्वाही देतं, त्याचे संकेत शक्यतोवर आपण देत असतो संबंधितांना, पण ते उमजून त्यानुसार आचरण करणारे क्वचितच असतात, व्यास जरा निराशेनंच म्हणाले. आता तू काय करणार आहेस? कैलासावर जाण्याचा निर्णय का घेतलास? काळानं विचारलं. तपस्या करायची, काही शिष्यांना एकांत साधनेची आवश्यकता आहे, मलाही एकांती वास करावासा वाटतोय. कौरव पांडव त्यांचे वाद, धृतराष्ट्राचं पुत्रस्नेहांधत्व आणि दुर्योधनादिकांचं आचरण याचा शांततेनं विचार करायला हवाय. तसंच काही पुराणांच्या लेखनाचं कार्य शेष आहे, काही काळ व्यतीत होईल त्यातच. तथा असतो, तुझे मनोरथ पूर्ण होवोत. काळानं म्हटलं, आचार्य कितीतरी समय झाला आपण काहीच बोलला नाहीत, अनेक योजना चालून आलो, एवढा कोणता गहन विचार करता आहात? जैमिनी ऋषींचे शिष्य सुकर्मन व्यासांच्या समवेत चालले होते, त्यांनी विचारलं. आपण एवढं चालून आलो? माझ्या खरंच ध्यानी आलं नाही, व्यास आजूबाजूला बध बघत म्हणाले. त्यांना क्षणभर अपरिचितासारखं वाटलं. आपण कसल्या तरी गहन विषयावर विचार करीत असणार, कारण त्यामुळेच आम्हाला जाणवलं. असं वाटत होतं कुणाशी तरी चर्चा करत होता तुम्ही मनोमन, ते पुन्हा म्हणाले. व्यास काहीच बोलले नाही, फक्त मंद स्मित केलं. काळाशी चाललेलं संभाषण कसं कथन करता येईल कोणाला?
सूर्यास्तापूर्वी कुठेतरी निवासाची व्यवस्था करणं आवश्यक होतं. एकदा अंधकार झाला की हिमालयाच्या पर्वतरांगांच्या अवाढव्य आकाराशिवाय काहीच दिसत नाही. चांदणी रात्र असली तरी गिरीशिखरांची विविध रूपं दिसतात. कधी कुठे शिवरूप तर कुठे त्रिशूळ, कुठे ओंकारासारखा आकार तर कुठे पक्षाचा आकार, तर कुठे अग्निशिखा. आज ना लवकर चंद्रोदय होणार, ना अमावस्येचा अंधकार असणार, त्यामुळे सगळंच कसं अस्पष्ट आणि धूसर होत जाणार होतं. कुठेतरी एखादा आश्रम आढळला तर बरं असं प्रत्येकाच्या मनात घोळत होतं. एका डोंगर सपाटीवर एक कुटी आढळली, त्या दिशेनं गेले. ती एक प्रशस्त 4-5 कक्ष असलेली कुटी दिसत होती. कुटीच्या निकट गेले, इथे कोणाचा तरी वास असावा असं भासत नव्हतं, पण होती व्यवस्थित. जवळपास एकही वृक्ष नव्हता, असण्याची संभावनाही नव्हती, पण कुटी मात्र व्यवस्थित शाकारलेली होती. कधी कोणी ऋषी त्यांचं दल तपस्येसाठी आलं असावं. काही दिवसास्तव निवासासाठी ती कुटी उभारली असावी. पुढे एखाद्या गुहेचा शोध लागल्यानं तपस्येसाठी गेले असावे, असा सगळ्यांनी मनोमन विचार केला. व्यासांच्या आपल्या आचार्यांच्या अनुमतीनं तिथं निवास करण्याचा विचार केला. सूर्य मावळला, अंधकारानं अधिराज्य गाजवायला आरंभ केला. चंद्रमौळी कुटीत रात्रीचा अंधार आणि गारवा यांना प्रवेश करण्यास कुठलाही प्रत्यवाय नव्हता. जितक्या आत्मीयतेनं कुटीचं त्या पथिकांचं स्वागत केलं, तितक्याच आत्मीयतेनं वारा, गारवा आणि अंधकार यांचंही झालं. कुटीत असलेले सगळे सिद्धपुरुष होते, योगी होते, आत्मसंयमी होते, इंद्रिय निग्रही होते. बाह्य वातावरणाचा त्यांना परिणाम होत नव्हता. कैलास पर्वतावर जाणाऱ्या मार्गावरून क्रमण करणं हे देखील एक खडतर तपश्चर्याच आहे. अर्धांतर करून आले होते. अजूनही एखादा दिवस लागायची शक्यता होती. आज रात्रभर विश्रांती घेऊन उदयीक दिवसभर मार्गक्रमण करून रात्रीपूर्वी पोचता येईल असा विचार करून व्यासशिष्य कुटीत विसावले. व्यासांच्या समवेत असलेल्या सर्वांनाच प्रगाढ निद्रेनं घेरलं. व्यासांना जरी क्षुधा तृषा स्वाधीन ठेवता येत होती, तसंच ते गुडाकेशही होते. त्यांच्यापासून निद्रा कितीतरी लांब होती. कुटीत बसून त्यांनी मनोमन ईशचिंतन केलं. हलकेच कोणाचा निद्रा भंग होणार नाही, दक्षता घेत कुटीचं द्वार उघडून ते बाहेर आले. बाहेर असीम शांतता होती. त्यांनी आसपास निहाळलं. कुटीपासून काही अंतरावर एक प्रस्तर त्यांना खुणावत होता. त्वरेनं पोचले. शांतता अधिक वाढली. कुटीत निद्राधीन झालेल्या शिष्यवर्गांच्या श्वास प्रश्वासाचा सूक्ष्म ध्वनी आता ती भंग करीत नव्हती. ती शांतता सर्वांगी पांघरून घ्यावीशी वाटली व्यासांना. त्यांनी त्या प्रस्तरावर आसन स्थिर केलं. निमिष मात्र त्या प्रस्तराचा गारवा शिरशिरी देऊन गेला. या क्षणात ते स्थिरावले. आसपासची निखळ शांतता हृदयात भरून घेऊ लागले. आकाश निरभ्र असल्याने आकाशस्थ ग्रहांची स्थितीचा कयास बांधता येतोय. त्यांच्या स्थानावरून व्यासांना आठवलं, आज एकादशी, कृष्ण पक्षातली एकादशी. अंधकार उजळून टाकणारा चंद्र सूर्योदयाच्या काही घटका आधी जवळजवळ उत्तररात्रीच उगवेल. कृष्ण एकादशी, अचानक व्यासांच्या मनात आलं. गेल्या 2 घटकांपासून जी मनाला एक अस्वस्थता जाणवतीये, जो विचार वारंवार डोकावून मन व्याप्त करतोय, त्याच्याकडे अवधान द्यायला त्यांच्याजवळ अवकाश नव्हता, तो हाच विचार होता. कृष्ण, वासुदेव कृष्ण, पांडवांचा मातुल बंधू, वृष्णी वंशातला श्रेष्ठ पुरुष, त्यांच्या जन्मापासून जाणत होतो आपण त्याला. प्रत्यक्ष गाठ पडली कितीतरी विलंबानं, पांचाल देशी द्रुपद कन्येच्या विवाह प्रसंगी. कृष्ण हे एक अत्यंत प्रभावी पराक्रमी व्यक्तिमत्व, अन्य राजपुरुषांपेक्षा कितीतरी भिन्न, एक अलौकिकत्व त्यांच्यात. आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींना वगळून भीष्मांनी त्यांना अग्रपूजेचा सन्मान प्रदान केला होता. व्यास मनोमन कृष्णाचा विचार करू लागले. याचं सगळंच असामान्य. त्याचा जन्मही काळ्याकुट्ट भयान रात्री मेघांचा घनघोर वर्षाव होत असताना, तोही कारागृहाच्या शृंखलाच्या बंधनात, यदुवंशात. यदुवंशातही कोणता तर कुरूंच्याच पूर्वजांचा, ययातीचा, देवयानीपासून जन्मलेला ज्येष्ठ पुत्र यदू आणि द्वितीय तुर्वसु शर्मिष्ठेचा पुत्र दुयु, द्वितीय पुत्र अनु, कनिष्ठ पुत्र पुरु. ज्येष्ठ पुत्रांनी पित्याच्या आज्ञेनं पालन केलं नाही म्हणून सर्वात कनिष्ठ असून पुरुला प्रतिष्ठानचं राज्य दिलं. अन्य पुत्रांना त्यांच्या अधिकारापासून निष्कासित केलं. यदूचे पुत्र यादव झाले.
तुर्वसु, यवन, दयूचे भोज, अनुचे म्लेंच, यदुवंशात महान ठरलेले वृषणी आणि अंधक ह्या दोघांचे वेगळे वंश विस्तारले आणि ह्या वृषणी वंशात जन्मलेला हा कृष्ण कौरव पांडवांच्या वंशाचा तसाही तो आप्त ठरतोच, कारण भीष्म आणि चित्रांगद विचित्र वीर्यानंतर सर्व कुरुवंशी पुरूंचेच वंशज आहेत. व्यासांच्या मनात विचारांच्या लाटा उसळत होत्या. आज का कोण जाणे त्यांच्या दृष्टीपुढे कृष्णाचा आजपर्यंतचा जीवनपट उलगडत होता. पुतनावधापासून शिशुपाल वधापर्यंत त्याच्या पराक्रमाच्या कथा, कालियामर्दन, कंसवध, नरकासुराचा वध, बंदिवासात असलेल्या निराधार स्त्रियांना आश्रय देणारा कृष्ण, ठिराच्या यज्ञापूर्वी भीमार्जुनाकडून करवलेला जरासंधवध, त्याच्या राज्यविस्तारासाठी केलेलं खांडववन दहन, तसंच सम्राट होण्यासाठी दिलेला राजसूय यज्ञाचा परामर्श, सगळ्या घटना त्यांना स्मरू लागल्या. पांडुपुत्रांना आता कृष्णाच्या साह्यानं आपलं राज्य सुरक्षित राखणं शक्य आहे असं मनोमन त्यांना विश्वास वाटला. आपलं मन अस्वस्थ होण्याचं कारण काय याचा मनोमन विचार करू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ इतक्या वैभवात आनंदात झाला. विपुल प्रमाणात संपत्ती उपहार स्वरूप प्राप्त झाली. त्याची कीर्ती चहू दिशांना पसरली. ऋषी मुनींचे आशीर्वाद त्याला प्राप्त झाले. इंद्रसभेसमान वैभव संपन्न अलौकिक अशी मयसभा त्याच्या राज्यात आहे. ह्या सगळ्याची असूया आणि हे आपल्याजवळ नाही याचं वैषम्य दुर्योधनाला वाटत असणार, तो ते धृतराष्ट्राला कथन करून त्याच्याही मनात पांडवांच्या वैभवाबद्दल असूया उत्पन्न करणार हे त्यांना मनोमन जाणवत होतं. आणि म्हणूनच युधिष्ठिरानं पृच्छा करताच त्यांनी क्षत्रिय वंशाच्या क्षयाचं भाकीत त्याला कथन केलं होतं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.